मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एबी एडिट्स या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे विज्युअल ड्रॉइंग कसं ते बनवायचं आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे मी शिकवणार आहे। तर मित्रांनो, सर्वात प्रथम चॅनलला आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करू। मित्रांनो, विज्युअलसाठी आपल्याला दोन ॲपची गरज लागेल, अलाईट मोशन आणि काइनमास्टर। मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला तर आपल्याला अलाईट मोशनमध्ये लिरिक्स बनवून घ्यायचे आहेत। तर लिरिक्स बनवायसाठी आपल्याला हे ॲप ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला हा प्रोजेक्ट मी तुम्हाला देणार आहे, तर तुम्हाला हा प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचा आहे। प्रोजेक्ट हा तुम्हाला मित्रांनो 100 लाईक झाल्यावरच मिळून जाईल। तर तुम्हाला हा प्रोजेक्ट आता ओपन करायचा आहे। असा ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसून जाईल। असा माझा प्रोजेक्ट असेल, लिरिक्सचा असेल हा प्रोजेक्ट। तर तुम्हाला हे जे दिसत आहे व्हिडिओ बाय एबी एडिट्स, ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आणि ह्याच्यावर आपल्याला ज्या सॉन्गचे लिरिक्स करायचं आहे त्या सॉन्गचे लिरिक्स आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे मराठीमध्ये। तर मी सगळे लिरिक्स टाकून घेतो। चला तर मित्रांनो, माझं झालेलं आहे लिरिक्स करून। तर मित्रांनो, आता आपली स्टेप आहे। तर तुम्हाला आता पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, काइनमास्टर ओपन केल्यानंतर तुम्हाला असा साईज घ्यायची, तुम्हाला माहितीच असेल एवढी साईज घ्यायची। मग तुम्हाला इथं ब्लॅक बॅकग्राऊंड घ्यायचं आहे, मग तुम्हाला सॉन्ग तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे। तर मी ॲड करून घेतो। तुम्हाला जे ॲड करायचं असेल, ज्याच्यावर बनवायचं असेल, तर तुम्ही ते ॲड करून घ्या ह्याच्यामध्ये। पूर्वीमध्ये तुम्ही बघितलेलं असेल मित्रांनो, तसंच सेम आपण बोलणार आहोत, काय बदल नाही काय नाही। फक्त बीट वगैरे जो वाईट इफेक्ट आहे तो नंतर लावू शकतो आपण, त्यात काही एवढं प्रॉब्लेमचं नाही विषय। ॲड केल्यानंतर तुम्हाला मग जिथपर्यंत आपल्याला पाहिजे तिथपर्यंत आपल्याला गाणं घ्यायचं आहे, कट करून घ्यायचं बाकीचं पार्ट। तर असं करायचं आहे तुम्हाला। तर मग आता आपण जे अलाईट मोशनमध्ये लिरिक्स बनवले होते आणि ते सेव्ह केले होते, तर तुम्हाला गाणं ऐकून करायचं आहे, म्हणजे ॲड करून घ्यायचे आहेत। जिथं आपले लिरिक्स स्टार्ट होते, जिथं आपल्याला ते लिरिक्स बरोबर बसेल तिथं लावून घ्यायचे आहेत। ज्या कडवे आहेत ते कडव्यांना बरोबर मॅच करून घ्यायचे आहेत आपल्याला। तर मी करतो, आता करून घेतो, फास्टमध्ये करून घेतो मित्रांनो मी। चला तर मित्रांनो, माझं झालेलं आहे। तर अशा पद्धतीचे तुम्हाला मी दाखवून देतो कसं झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर कॉपीराईटचा इश्यूजमुळे मी हे गाणं अर्धच लावतो। खतरनाक व्हिडिओ तुमचा होऊन जाईल मित्रांनो, तुम्ही बघितलंच असेल मित्रांनो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। आणि मित्रांनो, चॅनलला आला असेल तर सबस्क्राईब करा, नवीन आला असेल तर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तर एवढंच होतं। आता लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। आणि मित्रांनो, व्हिडिओ इथंच संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।